आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर प्रभाग क्रमांक 11 अक्कलकोट नाके से शहर में आने जाने वाली माल ट्रकों को नो एंट्री रहने के बावजूद शहर में चल रहे हैं। अगर इन ट्रकों की वजह से कोई एक्सीडेंट होता है तो उसका जिम्मेदार कौन होगा, क्योंकि पिछले कुछ दिनों में शहर में माल ट्रकों के कारण कई हादसे सामने आए हैं। इस मामले में सोलापुर पुलिस आयुक्त फौरन दखल दें वरना हम आंदोलन करेंगे, ऐसा इशारा सोलापुर राष्ट्रवादी कांग्रेस शहर उपाध्यक्ष रियाज मोमिन की ओर से दिया गया। हमारे सहयोगी साथी महबूब फराज की एक रिपोर्ट। मी रियाज मोमिन, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा शहर उपाध्यक्ष, प्रभाग क्रमांक 11 अक्कलकोट नाका टावर ते समाधान नगर, जवाहर नगर, केकड़े नगर या रस्त्यातून अशी रहदारी जड वाहतूक होत आहे। तर या ठिकाणी एवढी लोकवस्ती आहे, मुलं रस्त्यावर सायकल खेळतात आणि टू व्हीलर ये जा करतात आणि बंदी असताना देखील या ठिकाणी जड वाहन या ठिकाणी जात आहे आणि बिंदासपणे हे ट्रान्सपोर्टवाले सांगतात की आम्ही घेऊन चाललो आहे। मग यांचा आणि काय पोलिसांचा तुमचा काय मिली बघत आहे का? तुम्ही किती चिरीमिरी घेत आहे? जर लोकांचा जीव गेला तर या ठिकाणी कोण याचा जबाबदार आहे? एकतर सोलापूर शहरात या महिन्यात किमान 4 ते 5 अपघात होऊन 4 ते 5 मुलं आणि युवक जे आहे ना मृत्यूमुखी पडलेले आहेत, तर याला जबाबदार कोण आहे? तर मी माननीय पोलीस आयुक्त अंकुशजी शिंदेसाहेबांना विनंती करतो की हे आम्हाला गरीब वस्तीत होणारा त्रास जर हे बंद झाल्यास तर ठीक आहे, नाही तर आम्ही यापुढे आता आम्ही इशारा देत आहे यापुढे नाही तर आम्ही एक मोठा आंदोलन करू आणि रस्ता रोको आंदोलन करणार आहे। हे जे जड वाहतूक तुम्ही आता बघा किती जड वाहतूक आहे, किमान 7 ते 8 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बंद असताना देखील कसं काय शहरात हे गाड्या येत आहे याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे। तर मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही याकडे जातीने लक्ष देऊन होणारा अपघात याचा मी इशारा देत आहे, याला टाळावे आणि आम्हाला तुम्ही मदत करावी, हीच नम्र विनंती। आजादी बचाओ न्यूज चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पे क्लिक करना ना भूले, साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें।